नवनिर्वाचित कृषि मंत्री धनंजय मुंडे यांनी देखील पदभार स्वीकारलाय आणि त्यांनी आढावा बैठक घेतली आहे। धनंजय मुंडे यांनी आपल्या पदभार स्वीकारला आणि त्यानंतर त्यांनी कृषि विभागाची एक आढावा बैठक घेतली आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, आदरणीय अजितदादा पवार साहेब आणि सर्वांचेच मनापासून आभार मानतो की त्यांनी काल ज्यावेळेस नवीन शपथविधी झाल्यानंतर खातेवाटपाची घोषणा झाली त्या खातेवाटपामध्ये कृषी विभागाची जबाबदारी या ठिकाणी माझ्यावरती या ठिकाणी दिली गेलेली आहे आणि योगायोग असा आहे की मी एक शेतकऱ्याचा मुलगा ऊसतोड मजुराचा मुलगा ज्यांनी ऊसतोडणी केलेली आहे आणि त्यामुळे स्वाभाविक शेतीचं आणि माझं एक आगळंवेगळं नातं आहे आणि त्यातून मला ही जिम्मेदारी मला माझ्या जन्मदिनाच्या पूर्वसंध्येला मिळावी आणि जन्मदिनाच्या दिवशी आपण आपला ज्या घरात जन्माला त्या शेतकऱ्याच्या घरात जन्माला आल्यानंतर तो जन्मदिन कसा साजरावा करावा तर तो शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये काही चांगले निर्णय विभागाच्या बाबतीत आढावा घेत असताना काही होऊ शकतात का याच्यासारखा चांगला योग माझ्या जीवनामध्ये कुठलाच असू शकत नाही। आजपर्यंत जेवढी काही माझ्या वयाप्रमाणे वाढदिवस केले गेले साजरे केले गेले त्यात सगळ्यात आगळा वेगळा आणि माझ्या जीवनातला सगळ्यात आगळा वेगळा आणि आनंदाचा वाढदिवस जर काय असेल तर आज या ठिकाणी मी कृषी विभागाची माझ्या ज्या शेतकरी कुटुंबात जन्माला आली त्या शेतकरी राजाची सेवा करण्यासाठी या ठिकाणी घालतोय। एक नक्कीच आहे की ह्या आज पहिल्यांदा मी कृषी विभागाचा मंत्री झाल्यानंतरचा आढावा घेतोय आणि घेत असताना एकूण राज्याची परिस्थिती पाहता हे मागच्या वर्षीच्या या वर्षीच्या तुलनेमध्ये पावसाचं पर्जन्यमान हे एवढं कमी झालेलं आहे की ते पर्जन्यमान कमी झाल्यामुळे स्वाभाविक पेरण्या सुद्धा फार मोठ्या प्रमाणात लांबलेल्या आहेत आणि जी पेरणी झालेली आहे तिथे अनेक ठिकाणी दुबार पेरणीची सुद्धा परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे। हे सर्वप्रथम आज माझ्या या ठिकाणी बैठकीमध्ये सुद्धा निदर्शनास आलं। स्वाभाविक आम्ही ज्यावेळेस फिरतो संबंध राज्यभर त्यावेळेस सुद्धा या ठिकाणी आज शेतकरी संकटात आलाय कारण पावसाचं या ठिकाणी जे प्रमाण मागच्या वर्षी प्रमाण या वर्षी झालेलं दिसत नाहीये त्याचा परिणाम हा शेतकऱ्याच्या पेरण्यापासून ते दुबार पेरणीपर्यंत या ठिकाणी झालेला आहे।